आज 22 मार्च 2020 आपण सगळे जनता कर्फ्यू पाळतोय. अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवणारे काही जण स्वतःच्या सुरक्षेची पर्वा न करता काम करतायत. पण या परिस्थितीमध्ये सुद्धा काही जण आपापले भलतेच उद्देश घेऊन मुद्दाम घराबाहेर पडतात. अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ. माझा एक मित्र आहे वरुण महाजन. त्याने काल त्याच्या इटालीमध्ये राहणाऱ्या एका मैत्रिणीला आणि तिच्या नवऱ्याला फोन केला. त्यांचा संवाद जसाच्या तसा मी इथे पोस्ट करतोय. अपेक्षा करतो की यावरून तरी तुम्हाला गांभीर्य कळेल या परिस्थितीचं आणि जमल्यास थोडे तरी माणसात याल. ओके, आता एका मित्राशी बोलतोय. वरुण इकडे आहे आपल्यासोबत. ज्ञानदा आणि मी इटलीमध्ये आहोत, इटलीच्या एका शहरामध्ये जे मिलान पासून खूप जवळ आहे, साधारण 2 तासाच्या अंतरावर. आणि वरुण आता आहे दापोलीत. तर दररोज सगळ्या मित्रमैत्रिणींचे कॉल येतात की बाबा काय चालू आहे. तर आज आम्ही विचार केला की ठीक आहे, एक रेकॉर्डिंगच करून घ्यावं, म्हणजे सगळ्यांना कळेल नक्की परिस्थिती काय येते. तर ओके, सो तू काय विचारत होतास वरुण? तुम्ही कसे आहात? आम्ही सेफ आहोत, थँक्स टू इटालियन गव्हर्नमेंट. सिरियसली, फक्त आम्ही घरातच आहोत. कारण कधीपासून तिकडे आहात? तर आज 21 मार्च 2020 आहे. मी इकडे आलो जानेवारी 2019 मध्ये आणि ज्ञानदा आली एप्रिल 2019 मध्ये. तर जवळपास वर्षाच्या वर हो. ओके, ग्रेट. आता तिथे स्थिती काय आहे? तुम्ही कसे राहताय? ऍक्च्युली आम्ही पूर्ण वेळ किंवा जास्तीत जास्त वेळ म्हणू शकतो की आम्ही घराच्या आत किंवा फार तर बाल्कनीमध्ये उडत जातोय. फार फार तर कचरा टाकायला बिल्डिंगच्या खाली, ह्याच्या पलीकडे आम्ही घराच्या बाहेर पडत नाहीये. आणि इथे ग्रोसरी शॉप्स किंवा किराणा मालाची दुकानं, फार्मसीज या गोष्टी चालू आहेत, ओपन आहेत. बँका, पोस्ट या कामाच्या ज्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत, एसेन्शियल सर्व्हिसेस, त्या चालू आहेत. आणि त्यामुळे आमचं फक्त किराणा माल आणण्यासाठी आठवड्यातून एखाद्या वेळेलाच बाहेर जाणं होतं. त्या व्यतिरिक्त आम्ही गेल्या 2 आठवड्यात तर अजिबातच बाहेर पडलेलं नाहीये. त्याच्या आधीही साधारण 2 आठवडे आम्ही हार्डली काही बाहेर पडलो होतो. ओके, पण असं तुम्हाला बाहेर पडायला अलाउड आहे सध्या? नाही, रिस्ट्रिक्शन्स आहेत. आम्हाला एक त्यांनी सेल्फ डिक्लेरेशन भरायला सांगितलंय जर बाहेर पडणार असू घराच्या तर. आणि त्या सेल्फ डिक्लेरेशन मध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत की तेवढ्या 4 कारणांसाठीच तुम्ही बाहेर पडू शकता. ऍज इन म्हणजे तुम्हाला, हा म्हणजे असं त्यांनी कारण त्यांनी स्टिप्युलेट करून दिलेली आहेत की तुम्ही फक्त तुम्हाला काही प्रकारची वैद्यकीय इमर्जन्सी आहे तर तुम्ही जाऊ शकता, की कोरोना व्हायरस रिलेटेड कुठली इमर्जन्सी असेल तर जाऊ शकता. तुम्ही घरी चालला असाल परत, की तुम्ही कुठल्या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करताय आणि घरी चाललाय तर तुम्हाला जाता येऊ शकतं. किंवा तुम्ही काही आता किराणा सामान आणण्यासाठी किंवा अत्यावश्यक सेवांचा भाग म्हणून काही महत्वाच्या कामासाठी तुम्ही अर्जंट बाहेर चालला असाल तरच. पण अर्जंट कामांमध्ये या 2 व्यतिरिक्त कुठली कामं त्यांनी ठेवलेली नाही आहेत की याच्यात तुम्ही बाकीच्यांना अंतर्भूत नाही करू शकत असं. या व्यतिरिक्त कारण असेल तर तुम्ही बाहेर अजिबात पडू शकत नाही. खरं सांगायचं तर पोलीस इथे गस्त घालतायत, म्हणजे अक्षरशः गाड्या घेऊन गस्त घालतायत आणि सांगतात सगळ्यांना की काम नसेल तर तुम्ही घरी जा, बाहेर भटकू नका. तीन दिवसांपूर्वी आम्ही गेलेलो सुपर मार्केटमध्ये. तर त्यावेळेला सुपर मार्केटमध्ये बाहेर रांग लावलेली आणि ते टोकन देऊन काही लोकांना एका वेळेला आत सोडत होते, सगळ्यांना नव्हते सोडत. आणि प्लस प्रत्येक कुटुंबातल्या फक्त एका व्यक्तीला आत जायला अलाउड आहे, शिवाय एका वेळेला 4 ते 5 लोकच तुम्हाला आतमध्ये सोडू शकतात. आणि त्यामुळे त्या प्रकारे ते त्यांचं सोशल डिस्टन्सिंग जे आपण म्हणतोय, ते 2 माणसांमध्ये अंतर ठेवण्याचा जो प्रकार आहे तो तिथे करतायत त्याप्रमाणे. ओके. पण 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा फर्स्ट केस कधी झाली होती किंवा मला कधी झालं माहित नाही, पण तेव्हा काय परिस्थिती? ऍक्च्युली 1.5 महिन्यापूर्वी इटली खूप रिलॅक्स होतं, म्हणजे आम्हाला चायनामध्ये कोरोना व्हायरसची साथ आहे याच्या पलीकडे जास्त काही वाटलंच नव्हतं. 1 महिन्यापूर्वी अक्षरशः 20 फेब्रुवारीच्या आसपास आम्हाला कळलं की लोंबार्डीमध्ये, म्हणजे मिलानचा जो भाग आहे, तिथे 3 केसेस आल्या. तर त्याच्यानंतर इमिजिएटली जनोवामध्ये वगैरे सुद्धा किंवा बाकी देशामध्ये पण काही ठिकाणी त्यांनी शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज वगैरे बंद करून टाकल्या लगेचच. पण त्यानंतरही लोकांनी बाकी जास्त काही मनावर घेतलं नव्हतं.
त्यामुळे पुढच्या 2 आठवड्यात ते इतकं सपाट्याने वाढलं म्हणजे अक्षरशः कोणाला काही कळायच्या आताच 3 केसेसचे 6,000-9,000 केसेस कधी झाल्या कोणाला कळलंच नाही. आणि मग एका दिवसात त्यांनी देश लॉकडाऊन केला पुढच्या 10 दिवस ते त्याच्यानंतर 10 दिवसांच्या आत त्यांनी मग नंतर देशच लॉकडाऊन. आता 2 आठवडे झाले इकडे लॉकडाऊन चालू होऊन म्हणजे आता आम्ही घरीच आहोत 2 आठवडे झाले. हो आणि जे काही काम करायचं तिकडचं तुम्ही जे काही काम करायचं आहे त्यासाठी आम्हाला घरूनच काम करण्यासाठी सांगितलंय. इनफॅक्ट माझी जी लॅब आहे ती बिल्डिंग पण त्यांनी सील केली आहे. तिकडे सांगितलंय कोणीही जायचं नाहीये म्हणून. ओके ओके ओके. तिकडे पण वर्क फ्रॉम होम झालंय कारण इथे पण आम्ही ऐकतोय सगळेजण की वर्क फ्रॉम होम बऱ्याच जणांनी हे केलंय वगैरे. पण आता मला सांगा की तुम्ही जे काही ऐकलंय त्याच्या अनुषंगाने काय तिथे तू एक्सपिरियन्स घेतलाय त्याच्या अनुषंगाने की भारतात एवढी काळजी सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे का किंवा कितपत म्हणजे ते आवश्यक आहे किंवा कसं काय का आहे कसं काय. ऍक्च्युली मला वाटतं भारताची आत्ता परिस्थिती भरपूरच हातात आहे आणि तेव्हाच त्यांनी काळजी घेतली ना तर ती हाताबाहेर जाणारच नाही. म्हणजे इटलीच्या मध्ये इटलीच्या आरोग्य सेवा ह्या जगातल्या बेस्ट आरोग्य सेवांपैकी एक आहेत आणि इटलीची लोकसंख्या ही खूप कमी आहे. एवढं सगळं असूनही इटलीमध्ये इटलीमध्ये कोरोना व्हायरसच्या साथीला त्यांना आळा घालताना नाकात 9 आलेत अक्षरशः. भारतात जर ही साथ फैलावली तर वणवा हा एकच शब्द त्याच्यासाठी योग्य आहे. दुसरं इतक्या वेगाने ते पसरेल की आपल्याला कळायच्या आज सगळा देश हताश झालेला असेल. पण त्याच वेळेला आहे ना आपण घाबरून जायचं कारण नाहीये त्यात. जर आपण जे काही सांगितलं गेलंय ते जर पाळलं आपण तर घाबरण्याचं कारण नाही. आपण आपापल्या घरून जे काही नियम दिलेत ते पाळले तर ऍक्च्युली हा आपले राज्यकर्ते पहिल्यांदाच एकत्र येऊन काहीतरी करतायत चांगलं आणि त्यांनी बाकीच्या देशांच्या चुकांमधून शिकून धोरणं आखलेली आहेत. तर मला वाटतं त्यांच्या सूचनांचं पालन जरी आपण केलं ना तरी खूप फायदा होईल. सगळ्या लोकांनी जर म्हटलं की नाही आम्ही घरी थांबणार दॅट विल मेक हेल लॉट ऑफ डिफरन्स. म्हणजे तेवढी एक गोष्ट तुम्ही प्रत्येकजण स्वतःपूर्त केली तर नक्की काय करायला हवं असं तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये आहे इम्पॉर्टंट. इथे पण आम्ही सुरुवातीला बघितलं की लोक धपाधप ग्रोसरी शॉपिंग म्हणजे किराणा माल भरून ठेवण्याच्या मागे लागले किंवा सगळेजण ग्लोव्ज मास्क सॅनिटायझर याच्या मागे लागले आणि ह्या गोष्टी मिळेनाशा झाल्या. इव्हेंच्युअली लोकांच्या लक्षात आलं हळूहळू की आपल्याला किराणा सामान मिळत राहणार आहे त्यामुळे साठेबाजी करण्यात काही अर्थ नाहीये. शिवाय ग्लोव्ज मास्क आणि सॅनिटायझर या अशा गोष्टी आहेत की आरोग्य सेवांमधल्या डॉक्टर्सना नर्सेसना किंवा त्या प्रकारच्या क्षेत्रातल्या लोकांसाठी किंवा जे आता आपल्यासाठी काम करतात सफाई कामगार वगैरे बाकीच्या गोष्टी सांभाळतात आपलं आयुष्य सुरळीत ठेवण्यासाठी जे लोक काम करतात त्यांना त्या जास्त आवश्यक आहेत. तुम्ही सवयीच्या स्वच्छतेच्या नेहमीच्या सवयी जरी आपण मेंटेन केल्या तरी भरपूर आहे. इनफॅक्ट इथे जेव्हा मी आता ट्रेनमध्ये पण ट्रॅव्हल करत होतो लॅबमध्ये जाण्यासाठी तेव्हा ट्रेनमध्ये अनाउन्समेंट पण होत होत्या की तुम्हाला जर काही झालेलं नसेल तर तुम्ही मास्क घालू नका. ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी ते ठेवत होत कारण त्याची कमी आहे. एक्झॅक्टली हा म्हणजे ह्या गोष्टी इथल्या चांगल्या आहेत. आता काय करायला हवं म्हणजे एक सुरक्षा म्हणून किंवा काळजी घ्यायची म्हणून आम्ही काय करायचं. मला वाटतं तुम्हाला जर सरकारने सांगितलंय की तुम्ही घरात बसा आणि सरकारी आदेश म्हणून जर ते आलेलं आहे तर तुम्ही कशाचाही विचार न करता घरात बसा. जिथे आहात तिथे राहा. एक्झॅक्टली तुम्ही शहरात आहात शहरात राहा गावात आहात गावात राहा. तुम्ही प्रवास करायचा प्रयत्न करू नका. आहात तिथे राहा सुरक्षित राहा आणि स्वतःला सांभाळा. ही एवढीच गोष्ट केलीत तरीही पुरेशी आहे आणि तीच आवश्यक आहे खरं सांगायचं झालं तर. इकडे जे दररोज नंबर वाढतायत त्याचं कारण काय आहे आम्हाला विचारलं जातं. खरं आम्हाला समजत नाहीये कारण आम्ही घरात आहोत. पण असं ऐकण्यात आलंय की लॉकडाऊन नंतर पण लोक एकदम कॅज्युअली घेत होती ही गोष्ट आणि ठीक आहे काही नाही होत आपल्याला काही नाही होणार. पण त्यांना हे नाही कळत की बाबा रे तुम्हाला जरी नाही झालं तुम्हाला सिम्पटम्स नाही दिसले तरी पण ते तुम्ही दुसऱ्यांकडे पोहोचवताय. तर ह्यामुळे खरंय म्हणजे हे पण तसंच वाटतंय. ऍक्च्युली मला म्हणजे आम्हाला इथे खरं सांगायचं झालं तर आमच्या देशापासून आमच्या माणसांपासून आम्ही सातसमुद्रापार कुठेतरी लांब पडलेलो आहे असं आम्हाला
खूप जास्त या वेळेला वाटतं, म्हणजे आता आम्हाला आमच्या पालकांकडे जायचं असेल, आमच्या माणसांकडे जायचं असेल किंवा त्यांनाही इथे बोलवायचं असेल आमच्याकडे, आम्हाला ते करता येत नाहीये. आणि मी ठीक आहे, मी आता घरी जाणार नाहीये, मी 4 दिवसांनी जाणार आहे, ही परिस्थिती वेगळी असते, आणि मी आता घरी जाऊच शकत नाहीये ही परिस्थिती आणखीन वेगळी असते. त्यामुळे मला असं वाटतं, म्हणजे माझ्या देशवासियांना म्हणून मला एक सांगावं असं वाटतं की तिकडे येईपर्यंत तुम्ही सगळे स्वतःची काळजी घ्या, तेवढं पुरेसं आहे. आमच्या कुटुंबांची, आमच्या मित्रमैत्रिणींची अशी काळजी तुम्हाला आम्ही घ्यायला नाही सांगत आहे. तुम्ही स्वतःची काळजी घेतली तर त्यांची काळजी आपोआप घेतली जाईल. तुम्ही सगळ्यात पहिले तुम्ही सगळ्यांनी घरात थांबणं आवश्यक आहे. म्हणजे थोड्या दिवसांनी वैताग यायला लागतो, अरे काय झालंय आता मला बाहेर जायची घाई आहे किंवा कंटाळा आलाय आता मला घरात, पण नाही, तरी पण घरात थांबा, तुम्ही बाहेर जाऊ नका. थोडा समजूतदारपणा दाखवा, थोडा संयम दाखवा आणि सहनशक्ती दाखवा, पण घरात थांबा आणि सगळेजण मिळून यातून बाहेर पडा, लवकर बाहेर पडा. वाट बघू नका की कधीतरी पुढे जेव्हा मोठं होईल तेव्हा आम्ही त्याच्यावर काम करू. एक फक्त अंदाज देतो, ज्या दिवशी लॉकडाऊन केला ना त्या दिवशी इकडे इन्फेक्शन झालेले ते जवळपास 9,000 लोक होते, ज्या दिवशी लॉकडाऊन झालं, म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी, कमीच 2 आठवडे. आता 47,000 लोक इन्फेक्टेड आहेत इटलीमध्ये. म्हणजे गेल्या 9 तारखेपासून 20 तारखेपर्यंतच्या 12 दिवसात 47,000 पेक्षा जास्त लोक इन्फेक्टेड झाली आहेत. म्हणजे साधारण 30,000 लोक त्याच्यानंतर इन्फेक्ट झालेली आहेत. आणि ह्या 2 आठवड्यात आम्ही घरी आहोत. आम्ही एका वेळी एवढंच काम करू शकतो की आम्ही घरात थांबू शकतो. हो, लॉकडाऊन झाल्यानंतर जी परिस्थिती आहे. ठीक आहे, थँक्स अ लॉट, तुम्ही एवढं सांगितलं ते. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सांभाळा. हो, तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आता आम्ही आमची काळजी घेतोय. आणि तिकडे न येऊन आम्हाला असं वाटतं की तिकडे येण्याचा प्रयत्न न केल्याने पण आम्हाला आमच्या देशाची काळजीच घेता येते. कारण प्रवासात कोणाला काही इन्फेक्शन झालं आम्ही आणखीन लोकांना पास करणार, ते आम्हाला करायचं नाहीये. आणि ते सांगता येत नाही कधी होईल. ग्रेट ग्रेट, ठीक आहे. ओके, तुम्ही काळजी घ्या, आम्ही पण काळजी घेतो. तुम्ही सांगितलं ते बरं केलं, सगळं बऱ्याच गोष्टी आम्हाला कळल्या त्याच्यामुळे. ओके, चलो चलो वरुण, टेक केअर वरुण, बाय बाय.